भाजपात चोरांचा पक्ष होऊ लागला आहे की काय असंच वाटू लागलंय. असा टोला वंचित आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपावर देखील जोरदार टीकास्त्र सोडली आहेत. पाहूयात. या सगळ्या समाजाला वेगवेगळ्या आमिष देऊन आणि वेगवेगळ्या मागण्या करून पळवत राहिले, त्यांना सत्ता कधीच दिली नाही, दाखवली नाही. आम्ही पहिल्यांदा असं म्हणतो की आपणच सत्तेवरती येऊ आणि आपले सगळे प्रश्न आपणच सोडू, ही आता भूमिका घेऊन. बरं, मोहन भागवतांच्या जे आरक्षणाच्या ज्या मुद्द्यावर तुम्ही एक आता भाषणामध्ये बोललात, ते स्पष्टीकरण काय देत आले विस्तृतपणे? मोहन भागवतांनी केलेला विधान आरक्षणावरती समीक्षा झाली पाहिजे. मी असा मानतोय की आरक्षणावरती पूर्णपणे धोका आलेला आहे. ज्यांना ज्यांना आरक्षण मिळतंय त्या सगळ्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बीजेपी हरेल हे त्यांनी पाहिलं पाहिजे. हे जर त्यांनी पाहिलं नाही तर मुफ्ती मेहबूबा हिला जसं वापरलं, काश्मीरमध्ये पाय रोवून घेतला आणि नंतर 370 रद्द केलं, त्याच प्रमाणात सत्ता आपली आलेली आहे. आरएसएस हे आरक्षणवादी नाही, त्याच्यामुळे पुन्हा महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंड याच्या निवडणुका संपल्या की मग पूर्ण सत्ता त्यांच्या हातामध्ये येते आणि आरक्षण हे संपवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आरक्षित वर्गाने सावध होणं हाच वेळ आहे. बरं, ईडीच्या चौकशींकडे तुम्ही कसं बघता? अनेक नेते मंडळांच्या चौकशा सुरू दिसत आहेत. राज ठाकरे असतील किंवा चिदंबरम जे काय आहेत त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही? प्रश्न असा आहे की टू जी स्कॅम याचा घोटाळा झाला म्हणून आरएसएस बीजेपी अण्णा हजारे हे पुढे आले, पण त्या सगळ्यांना ज्यावेळेस सोडण्यात आलं त्यावेळेस अण्णा हजारे झोपले असे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि बीजेपीने पुरावा दिला नाही म्हणून कोर्टाने निकालात त्या ठिकाणी म्हटलेला आहे. तेव्हा हा सुद्धा एक पॉलिटिकल फ्रास होता त्यावेळेस. आताचंही निष्पन्न काही निघेल असं दिसत नाहीये. शासनानं जर खऱ्या अर्थाने तिथे काही तथ्य असतं तर मला वाटतं आतापर्यंत ह्या सगळ्यांना अरेस्ट झाली असती, परंतु ज्या अर्थी त्यांना अरेस्ट करत नाही त्यावेळेस पॉलिटिकल ड्रामा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. काँग्रेसला जे आहे ते ऑफर दिलेली आहे. आम्ही उद्या आणि परवा आमची असणारी बैठक आहे त्या